महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गोमटेश मार्केट येथील औषधी भवनाच्या इमारतीला शनिवारी सील करण्यात आले. शहरातील नाल्यांना बाधक ठरणाऱ्या इमारतींवर महानगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत शहराच्या मुख्य बाजारपेठ गोमटेश मार्केटमध्ये असलेल्या औषधी भवनावर शनिवारी सकाळीच महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करत इमारतीतील 33 दुकानांना उपायुक्त रवींद्र निकम यांच्या पथकाने सील ठोकले. पुढील कारवाई मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा केल्यानंतर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त निकम यांनी AIN न्यूजशी बोलताना सांगितले. औरंगाबाद महानगरपालिकेने औषधी भवनला 81B नोटीस दिली होती. आमच्या MMC ॲक्ट जो कायदा आहे त्या कायद्याच्या 81B आम्ही नोटीस दिली होती त्यांना, आणि त्यांना असं सूचित केलं होतं की तुम्ही ही इमारत खाली करावी आणि महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी. बिकॉज ऑफ ही नाल्यावर बांधलेली इमारत आहे आणि ही नाल्यावर बांधलेली इमारत असल्यामुळे इथे नाल्याचा जो प्रवाह आहे हा रोखला जातो, त्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इमारत खाली करून देण्यात येईल अशा पद्धतीची आम्ही नोटीस दिली. त्या नोटीसच्या अनुषंगाने सदर असोसिएशन ही माननीय उच्च न्यायालयातील आणि त्यांनी त्या प्रकरणामध्ये स्टे घेतला. परंतु स्टे घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रशासनातर्फे लीगल डिपार्टमेंटतर्फे त्याच्यावर कोर्टामध्ये आमच्याकडून आम्ही मॅटर प्लीड केल्यानंतर तो स्टे 2-4 दिवसापूर्वी वेकेंट झाला. त्याच्यानंतर आम्ही जी नोटीस दिली होती 81B त्या नोटीसप्रमाणे आम्ही ही इमारत आज महानगरपालिकेच्या ताब्यात घेतलेली आहे. ही संपूर्ण इमारत महानगरपालिकेच्या ताब्यात आम्ही घेतलेली आहे. किती दुकानं याच्यामध्ये सरासरी होत्या आणि कशा पद्धतीने कारवाई काय होणार, पुढची कारवाई काय असेल? आता पुढची कारवाईची दिशा माननीय आयुक्त महोदयांशी विचार करून ते ठरवण्यात येईल. आणि ही सदर कारवाई ही माननीय आयुक्त ओमप्रकाश बकोरिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. धन्यवाद. आज फक्त दुकान सील केले आज फक्त दुकान सील केलेले आहे. त्याच्यानंतरची कारवाई पुढची दिशा ठरवून करण्यात येईल. औषधी भवनाला महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार 81B नोटीस महानगरपालिकेने बजावली होती. नाल्याचा प्रवाह या इमारतीमुळे थांबल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे महानगरपालिकेने औषधी व्यापाऱ्यांना सांगितले होते आणि तशी नोटीसही बजावली होती. यावेळी औरंगाबाद जिल्हा ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या या कार्यवाहीला विरोध करत न्यायालयात धाव घेतली. तर असोसिएशनचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांनी महानगरपालिकेच्या या कार्यवाहीला मनमानी कारभार असल्याची टीका केली. एक तर आम्ही या जो नाला म्हणजे असं जमिनीवर नाला भेट आम्ही 99 वर्षाच्या करारानं महानगरपालिकेकडून भाजपचं करारनामा करून घेतलेला आहे. बिल्डिंग परमिशन घेतलेली आहे बांधकामाची आणि भोगवटा प्रमाणपत्रही घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही जवळजवळ इथं सगळा शेतीचा व्यवसाय या बिल्डिंगमधून करत आहे आणि आज एकाएकी बिल्डिंग खाली करा, तुमची परमिशन कॅन्सल केली हे म्हणणं बरोबर नाही. त्यासाठी आम्हाला कुठलाही काही चार्ज या बाबतीत आता काय कोर्टात परत तर काही कोर्टात गेलो होतो आम्ही. आम्हाला टेम्पररी म्हणजे आमचं हे काय ऑब्जेक्शन स्टे द्यायला खालच्या कोर्टाने नकार दिला. केस ॲजीचीच आहे खालच्या कोर्टात महानगरपालिकेसाठी जे कोर्ट आहे त्याच्यात आहे. फक्त हे द्यायला आम्ही मागितलं होतं किंवा स्टे द्या जोपर्यंत या केसचा निर्णय लागेल तो नकार दिला. त्या आधारावर यांनी आम्हाला पूर्वी नोटीस दिली की बा 7 दिवसात 8 महिन्यापूर्वी 7 दिवसात खाली करा, तर त्याला आम्ही चॅलेंज केलं होतं. पुढच्या कोर्टात जाणार तुम्ही? गेलो आता कोर्टात जाईल असं मला वाटतं. आणि हा अन्याय खूप सील करणार या सगळ्या औषधी धंद्याच्या वाहिन्या काटून टाकण्याचा. ही कारवाई चालू असताना एक फोन आला आणि अचानक कारवाई थांबली. अतिक्रमण पथकाने दुकानांना सील केले पण नेमका हा फोन कोणाचा होता याची चर्चा मात्र चांगलीच रंगली. या कारवाईच्या पथकात उपायुक्त रवींद्र निकम, अधिकारी हेमंत कोल्हे आणि वॉर्ड अधिकाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.